हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं. मी कुणाल. असा भरभरून प्रसाद भरभरून प्रसाद. हॅलो गाईज, मी कुणाल सुमन आपल्या सर्वांचं स्वागत करतो एक दोन स्ट्रीट या नवीन चॅनल वरती. पहिल्याच एपिसोडला एवढा भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप 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 आभार. बरेच लोकांचे मला कमेंट्स आले आणि बरेच लोक काही ना काही मला सांगत होते की त्यात काही चेंजेस हवेत काय नाही, आपण लवकरात लवकर त्यांचे चेंजेस करूया. त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्ण रेसिपी दाखवा. पूर्ण रेसिपी आपण दाखवू नाही शकत कारण आपला रेसिपी शो नाही आहे, आपण फक्त सिनेमॅटिक व्ह्यूज बघतोय. आणि सिनेमॅटिक व्ह्यूज म्हणजे थोडीशी मजा की कसं दिसेल काय दिसेल बनवताना, कोणते आयटम कसे दिसतात, थोडं सिनेमॅटिक व्ह्यूज मध्ये त्याची मजा घ्यायची. पूर्ण रेसिपी दाखवायला गेलं तर आपला तो कुकरी शो होऊन जाईल, तर तसं नाही पाहिजे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्या दिवशी मी जसं बोललोय की 4-5 एपिसोड नंतर आपण थोडं वेगळ्या प्रकारे विक्रेत्यांना भेट देणार आहोत, त्यांनी कशी सुरुवात केली आणि काय बनवतात ते आपण थोडंफार तसं करणार आहोत. ज्यांच्या कमेंट्स आपल्याला आलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण थोडेफार चेंजेस करणार आहोत. आणि पहिल्या व्हिडिओलाच 300 जास्त व्ह्यूज गेलेले आहेत त्यामुळे सगळ्यांचं आभार. लवकरच जे काही चेंजेस होतील ते आपल्या समोर येतीलच. आज आपण बघणार आहोत ब्रेड पकोडा. ब्रेड पकोडा हा आयटम द्वारकाला गेलेलो, गुजरातचा द्वारका. तिकडे मंदिराच्या बाहेरच रात्रीच्या वेळेस एक रस्त्यावरती विक्रेता होता आणि त्याच्याकडे बरेचसे प्रकार होते. ते प्रकार मी येत्या 2 दिवसात दाखवणार आहे. आणि आज तुम्ही बघा ब्रेड पकोडा, सिनेमॅटिक ब्रेड पकोड्याची मजा घ्या. 2 मिनिटाने परत भेटूया. सगळ्यांना आवडला असेल. आणि कसं वाटतंय काय वाटतंय डिस्क्रिप्शन मध्ये देत जा, मी थोडेफार चेंजेस करत जाईल. आणि पुढच्या एपिसोडला लवकरच भेटूयात, गुजरातचा एक स्पेशल आयटम घेऊन येऊ. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.